अखंड डोंबिवलीमध्ये आपणा सर्वांना माहितच आहे पई फ्रेंड्स लायब्ररी ही जी सातत्याने वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी त्यांचा फार मोठा प्रयत्न असतो। डोंबिवलीकरांना पई फ्रेंड्स लायब्ररी हे मिळालेलं खरंतर वरदान आहे। उद्या आपण सर्वजण या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा विचार करतो त्यावेळेला फार महत्त्वाचं काय तर आपल्या पुढच्या पिढीसाठी जे अत्यावश्यक आहे वाचाल तरच वाचाल असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे पूर्ण काही फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीने वाचन संस्कृती जपण्यासाठी जी सेवा केली जाते, मी सेवा हा शब्द हेतुपुरस्कर यासाठी सांगतो आहे की अनेक ठिकाणी लायब्ररीज असतात परंतु पोटतिडकीने मराठी भाषा असेल किंवा वाचन संस्कृती जपली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं हे खरं तर पुंडलिक पै यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनी जपलं आहे। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने गेली हे 4 वर्ष सातत्याने एक आगळा वेगळा उपक्रम केला जातो। पुस्तकं ही अनेक जण विकत घेतात, अनेक जण ते आपल्या संग्रही ठेवतात, परंतु अनेक वाचकांना संधी देण्याचं काम सर्वांकडे, सर्वांनी सर्व पुस्तकं वाचलेली नसतात परंतु आपल्याकडचं पुस्तक हे दुसऱ्याला वाचण्यासाठी देणं आणि त्यांच्याकडची असणारी पुस्तकं ही आपल्याला वाचण्यासाठी मिळणं असा एक वेगळा उपक्रम गेली 4 वर्ष काही लायब्ररीच्या माध्यमातून होतो आहे आणि ते एक वेगळं असं काम आणि या भागामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं असं आकर्षण हे वाचकांमध्ये निर्माण केलं आहे। खरं तर भाषा दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने चांगलं काम जर काही उभं राहिलं असेल तर पै पेन्स लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तक आदानप्रदानाची असणारी ही एक चांगली असा उपक्रम हा आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अखंड वाचकांनासुद्धा या संपूर्ण जी उपक्रम आहे हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वाचकांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पुस्तकांचं आदानप्रदान करायला हवं। काही फ्रेंड्स लायब्ररीने एकाच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये वाचक निर्माण व्हायला हवे म्हणून त्यांनी सदस्य नोंदणी केली होती, त्याचं लिम्का बुकमध्ये नाव आलं। आदानप्रदान हा जो सोहळा आहे तोसुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे की लाखो पुस्तकांचं आदानप्रदान या उपक्रमांमध्ये झालं हा सुद्धा एक विक्रम तुम्हाला आम्हाला सर्वांना डोंबिवलीकरांना करायला हवा असं मला वाटतं।